नमस्कार, मी शर्वाणी पिल्ले. इट्स मजाच्या माय फर्स्ट या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पहिलं गिफ्ट खरं तर स्वतः स्वतःला असं केलेलं पहिलं गिफ्ट आत्ताच घेतली आहे. अदरवाईज नेहमी कोणा ना कोणाबरोबर तरी जाऊन पहिला पाहिलेला आठवतोय असा शोले. मी नाही केलं, मलाच प्रपोज केलं होतं. आजपर्यंत मी कोणालाच प्रपोज नाही केलंय. नाईट आउट्स असे कधी केले नाहीत खरं तर, पण जसं प्रमोशन असतं किंवा फर्स्ट लॉन्च असतो, 100 एपिसोड्स, 200 एपिसोड्स, फिल्म्स, तेव्हा नाईट आउट्स झाले असतील, तर अदरवाईज नाईट आउट्स कधीच नाही. खूप आहेत, पण फसलेला पहिला पदार्थ पुरणपोळी. शम्मी कपूर नाही, लव्ह लेटर नाहीच. कधी असं कसं सांगू, लहान असताना खूप आईनं बदडवलंय, त्याच्यामुळे पहिला मार कधी खाल्ला हे नाही आठवत आहे, पण खूप मार खाल्लाय. पहिला फोन म्हणजे मी एकटीनं जाऊन घेतला असा. हो, इयर मे बी 2012 or 2013 मी एकटीनं जाऊन फोन घेतला होता, तेवढा मला आठवत आहे. अदरवाईज नेहमीच नवऱ्याबरोबर जाऊन हँडसेट घेते. मी पहिलं रिजेक्शन असं नाही आठवत आहे, पण जनरली असं होतं की ते कॅरेक्टरला सूट नाही किंवा आर्थिक गणितं बसली नाही, तारखा नाही झाल्यात, अशाने रिजेक्शन झालं. पण रिजेक्शन असं असतं ना, तो एक अनुभव सांगते की मी डबिंगसाठी ऑडिशन द्यायला गेले होते, तर तिथे गेल्यावरती एका फिल्मचं मी डब करत होते आणि ते ऑडिशन घेतात. ऑडिशन झाल्यावरती तो माणूस असा शांतपणे बसला आणि म्हणाला, मॅम आपने इमोशन्स तो सब ठीक दिए है, लिपसिंक हो रहा है, लेकिन एक प्रॉब्लेम है, आपका ॲक्सेंट आहे ना वो साऊथ इंडियन आहे. तर त्याच्यावरती मी आणि ते खूप काही बोलले की कसे ॲक्सेंट पाहिजे, तर मी सगळं ऐकून घेतलं आणि मग मी सगळ्या शेवट्याला सांगितलं की मी साऊथ इंडियन नाही आहे म्हणून, कारण माझं नाव पिल्ले येते, तर त्यांना असं वाटलं की मी साऊथ इंडियन, म्हणजे माझं ओरिजिन लँग्वेज माझी मल्याळम आहे असं त्यांना वाटलं होतं. बट दॅट वॉज फन, पण रिजेक्ट तर झाले होते तेव्हा. फर्स्ट प्राऊड मुमेंट असं अनेकदा घडलं आहे, पण म्हणजे जेव्हा एक क्षण असा येतो की आता शिक्षण चालू आहे आणि ते आता होतं आहे आणि पुढे जाऊन आपलं मूल काय करणार असा एक क्षण येतो, आणि जेव्हा मी नाटकात काम करायला लागले म्हणजे एकांकिका स्पर्धेमधून, मग तिकडे बक्षीस मिळाल्यावरती ऑब्व्हियसली ते खूप असे त्यांना आनंद व्हायचा जसं आईवडिलांना होतो तसा, पण जेव्हा मी पहिलं कमर्शियल नाटक केलं होतं आणि ते खूप चांगलं झालं आणि मग ते सगळं कंटिन्यू झालं, ते करिअर म्हणून सुरुवात झाली, तेव्हा त्यांना खूप प्राऊड फील झालं होतं. तर मला एक्झॅक्टली आठवत नाही. हां, फॅन मुमेंट माझ्या लक्षात राहिलेली एक अशी एक स्पेशल फॅन मुमेंट म्हणजे अवंतिका जेव्हा मी करत होते तेव्हा एका आजींचं पत्र आलं होतं, कौतुक करत होत्या त्या त्यांना, म्हणजे सानिका जे कॅरेक्टर करत होते ते त्यांना आवडलं होतं आणि त्याचबरोबर त्यांना मी सुद्धा आवडले होते, आणि
त्या 87 का 88 वर्षाच्या होत्या, तर ते मला खूप भावलं की खूप छान वाटलं मला. तर हे होतं माझं माय फर्स्ट. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.